ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರ ಮೈತ್ರಿಣಿ आपण आज उपयोजित लेखन या प्रकारामधलं पत्रलेखन हा जो प्रकार तुम्हाला परीक्षेसाठी विचारण्यात येतो त्याबद्दलचं चर्चा करणार आहोत आणि त्याविषयी आपण औपचारिक पत्र कसं लिहायचं हे बघणार आहोत मागच्या आपल्या व्हिडिओजमध्ये आपण अनौपचारिक पत्राचे पण काही नमुने घेतले आहेत औपचारिक पत्राचे पण काही नमुने घेतले आहेत आज आता आपण आणखी त्यामध्ये काही वेगळा औपचारिक पत्राचा आणखी एक नमुना घेणार आहोत तर तुम्हाला आठवत असेलच की मागचाच जो आपण व्हिडिओ बनवला अनौपचारिक पत्राचा तर त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की पत्रलेखन हा जेव्हा तुमच्या उपयोजित लेखनाच्या अंतर्गत परीक्षेत विचारण्यात येतो तेव्हा तुम्हाला आयदर ऑर करायचं असतं म्हणजे विषय एक दिलेला असतो तुम्हाला आणि खाली मात्र तुम्हाला आयदर ऑर असतं म्हणजे एक तर त्या विषयावरचं तुम्हाला एखादं औपचारिक पत्र लिखाण येऊ शकतं किंवा अनौपचारिक पत्र लिखाण येऊ शकतं आणि ह्यामध्ये आपण ठरवून ते लिहायचं असतं आता मागचाच जो व्हिडिओ आपला झाला ज्याच्यामध्ये आपण दिलेल्या वेळेत शाडूची गणपती मूर्ती बनवणे स्पर्धा याविषयी अनौपचारिक पत्र कसं लिहायचं याविषयी चर्चा केली होती आता आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण दिलेलं सगळं जे असणार आहे कृती ती सेम असणार आहे फक्त त्यावरती औपचारिक पत्र कसं येऊ शकतं आणि असं विचारलं असता आपण ते कसं लिहायचं ते बघणार आहोत तर पुन्हा एकदा आपल्याला कृती कुठली विचारली आहे हे आपण समजून घेऊया त्यासाठी मी तुम्हाला कृती काय विचारली आहे ते सांगते कृती तुम्हाला अशी विचारण्यात आलेली आहे की आदर्श विद्यालय पुणे दिलेल्या वेळेत शाडूची गणपती मूर्ती बनवणे स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक दिलेला आहे वीस ऑगस्ट वेळ दिली आहे दुपारी चार वाजता प्रमुख पाहुणे त्यांनी दिले आहेत माननीय श्री सुहास देशपांडे आणि अध्यक्ष आहेत माननीय श्री सुबोध भावे आता संपर्क तो पण दिला आहे ईमेल आय डीच्या स्वरूपामध्ये आदर्श वन झिरो वन ॲट जीमेल डॉट कॉम आणि पुढे दिलं आहे सुनीता किंवा सतीश माने विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने ठीक आहे आता इथं आयदर ऑरमध्ये आपण आपण कुठलं औपचारिक पद्धतीचं पत्र ते विचारू शकतात या पद्धतीने विषय घेऊया सुनीता अब्लिक सतीश माने विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून माननीय सुबोध भावे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा आता जर आपण हा प्रकार निवडला पेपर लिहिताना तेव्हा आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात आधी हे बघायचं आहे तिथं शेवटची ओळ काय आहे विनंती करणारे पत्र लिहा विनंतीपत्र विनंतीपत्र कशामध्ये येतं औपचारिक पत्रामध्ये येतं त्याचबरोबर आपण काय करतोय अध्यक्ष म्हणून त्यांना बोलवतोय म्हणजे आपण काही ते आपले मित्र वगैरे नाही आहेत किंवा फॅमिली मेंबर नाही आहेत तर आपण त्यांना अध्यक्ष म्हणून सन्मानित करतोय त्यांना बोलावतोय विनंती करतो आहे म्हणजेच हे कुठल्या प्रकारचं पत्र झालं औपचारिक पद्धतीचं पत्र झालं मग आता सगळं मॅटर तर सेम आहे मागच्या व्हिडिओत जे आपण वाचलं होतं त्याप्रमाणेच फक्त आपला प्रकार बदललेला आहे मग आता आपल्याला हे औपचारिक पत्र लिहायचं यावेळी काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या जे काही आपण मायना येणारे किंवा मा, तारीख येईल प्रती येईल कुणाला पत्र लिहायचं त्यांचा पत्ता येईल विषय येईल संबोधन येईल किंवा खाली आपला विश्वास वगैरे जे काही येईल हे सगळं आपण आपल्या पेपरच्या डाव्या हाताला लिहायचं आहे लेफ्ट हँड साईड आपण हे कुठंही उजव्या हाताला तारीख लिहिली डाव्या हाताला प्रति लिहिलं ह्या जुन्या पद्धती फॉलो करणार नाही बदललेल्या नियमानुसार आता हे सगळं जे आहे हे डाव्या हातालाच आपल्याला लिहायचं आहे मग आता आपण विनंतीपत्र यावरती कसं लिहिणार ह्याचं आपण आता एक नमुना बघूया की हा विषय दिलेला आहे आता सगळ्यात आधी काय येणार डाव्या हाताला दिनांक येणार आता आपण आपलं कृती बघायची बरं का कृतीमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की पारितोषिक वितरण समारंभ आहे आणि त्याची तारीख त्यांनी काय दिली आहे वीस ऑगस्ट ही तारीख दिलेली आहे मग आपण पत्र किती तारखेला लिहिणार आपण वीस तारखेचं पत्र लिहून चालेल का आपण वीस तारीख टाकली आहे आणि मग त्याच्यानंतर म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की आपण वीस तारखेला ते पत्र आहे मग असं लिहून चालेल का आपल्याला तर त्यांना आधी कल्पना द्यायला हवी की वीस तारखेला कार्यक्रम आहे आणि तुम्ही उपस्थित राहा बरोबर आहे मग ते किती दिवस आधी लिहिलं पाहिजे पत्र एक तीन ते चार दिवस तरी कमीत कमी आधी आपलं पत्र त्याच्यावरची तारीख असली पाहिजे कारण आपण असं समजण्यात येईल की त्या ये दिवशी तुम्ही ते पत्र लिहिलं ते त्याच दिवशी पोस्ट केलं आणि मग त्यांच्या हातात मिळाल्यानंतर त्यांनासुद्धा आपल्याला उत्तर देण्यासाठी एक किंवा दोन दिवस लागणार आहे हे गृहीत धरून आपल्याला ती तारीख टाकायची आहे हे कायमस्वरूपी औपचारिक पत्रामध्ये लक्षात घ्यायचं किंवा कुठल्याही प्रकारचं जर पत्र असेल तर ते तारखेचा मेळ आपल्याला जमला पाहिजे त्यांनी काय विचारलं आहे आणि मग ते किती दिवस आधी पत्र समोरच्या हातात गेलं पाहिजे यानुसार आपण ती पत्राची तारीख बदलायची आहे मग आपण आता इथं तारीख टाकूया दिनांक पंधरा ऑगस्ट दोन बरोबर आहे कारण मग पाच दिवस राहतात आणि त्या पाच दिवसांमध्ये आपण पत्र आपलं टाकून ते पोस्ट होऊन ते त्यांच्या हातात पडून आणि मग त्यांना विचार करायला वेळ मिळून ते आपल्याला उत्तर द्यायला म्हणून हे पाच दिवस दिलेले आहेत मग सगळ्यात आधी डाव्या हाताला आपण तारीख टाकणार पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस बरोबर आहे आता हे आहे औपचारिक पत्र मग आपण खाली काय लिहितो प्रती काय लिहितो प्रती म्हणजे टू इंग्लिशमध्ये असतं ना टू ते आपलं मराठीत असतं प्रती त्या तचा तला वेलांटीच काढायची इथं अजिबात तची वेलांटी दुसरी किंवा दीर्घ काढायची नाही आहे त्या प्रतीचा अर्थ वेगळा होतो आणि हे प्रती म्हणजे टू म्हणून ती वेलांटी काढायची प्रती आणि कॉमा द्यायचा आहे पुढं कॉमा विसरायचा नाही मग खाली आपण आता कुणाला बोलवतो आहे बरं त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही सुबोध भावे यांना अध्यक्ष म्हणून बोलवायचे मग कुणाला पत्र लिहिणार आपण सुबोध भाव्यांना मग काय येणार खाली माननीय श्री सुबोध भावे मग आपल्याला एक सर्वसाधारण माहिती आहे की ते नाट्यकलावंत आहेत म्हणून आपण तिथं असं टाकू शकतो टाकलं नाही तरी मार्क जाणार नाहीत ठीक आहे म्हणून आपण टाकलं प्रती माननीय श्री सुबोध भावे खाली लिहिलं नाट्यकलावंत कॉमा केलेला आहे आणि कुठलं तरी एका शहराचं नाव द्यायचं आहे तिथं चालतं आपण पुणे लिहिलेलं आहे ठीक आहे पुढे आता ते संपल्यानंतर एक ओळ सोडून द्यायची आणि मग डाव्याच बाजूला तुमचं काय सुरू होईल विषय आपण कशासाठी हे पत्र लिहितोय हे अगदी मोजक्या शब्दामध्ये त्या व्यक्तीला कळलं पाहिजे या वेळेला आपण असं डोक्यात ठेवायचं की जेव्हा आपण एखादं ऑफिशियल लेटर लिहितो कुठल्याही संस्थेला कुठल्याही ऑफिसला कुठल्याही व्यक्तीला हं किंवा कशी तरी कसली तरी मागणी करण्यासाठी एखाद्या मोठ्या लायब्ररीला असे येतात ना पत्र तेव्हा आपण लक्षात ठेवायचं की त्यांच्याकडं असे खूप पत्र येत असतात मग ते पटकन बायफर्केट कसं करतात विषय बघून बरोबर आहे अरे हां हे याबद्दलचं आहे मग वेगळं काढा असं त्यांचं असतं म्हणून तो विषय असतो तिथं विषय लिहिण्याचं कारण हे आहे की ती व्यक्ती तो विषय बघतो आणि त्या प्र प्रमाणे विभागणी करत असतो पत्रांची मग तो आपला विषय कसा आला पाहिजे मोजका आला पाहिजे एक किंवा दोन ओळीत त्याला पूर्ण कल्पना आली पाहिजे मग आपला इथं काय विषय येईल बरं पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यासंबंधी एवढाच विषय इथं येईल ते झाल्यावर पुन्हा एक ओळ सोडायची आहे आणि खाली संबोधन द्यायचं याला संबोधन म्हणतात काय आहे ते माननीय महोदय आणि कॉमा मग आता आपण पत्र सुरू करतोय त्यांच्याशी बोलतोय आपण पत्रातनं मग आता ते सगळं खाली येणार काय येईल खाली आता परत आपण आपल्याला दिलेल्या कृतीकडे जायचंय आपल्याला कृती काय दिली आहे ती बघायची आणि त्यानुसार आपण आता पत्र लिहायला सुरुवात करणार आहोत आता त्यांनी खाली सगळ्यात सांगितले बघा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तुम्ही पत्र लिहित आहात मग ते आपल्या पत्रामध्ये त्याचा उल्लेख आलाच पाहिजे कुठल्या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी आहात तुम्ही आदर्श विद्यालय पुणे त्याचा सुद्धा उल्लेख तुमच्या पत्रात आलाच पाहिजे म्हणून आपण पहिलीच ओळ काय केली मी आदर्श विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हे पत्र लिहित आहे झाले दोन मुद्दे कव्हर शाळेचं नाव पण आलं आणि विद्यार्थी प्रतिनिधी आहात तुम्ही हे पण कळलेलं आहे आता परिच्छेद करायचा आमच्या आदर्श विद्यालय शाळेने यावर्षी दिलेल्या वेळेत शाडूची गणपती मूर्ती बनवणे ही स्पर्धा आयोजित केली आहे ती स्पर्धा अजून होणारे लक्षात घ्या कुठला काळ वापरला आहे की अजून ती होणार आहे पंधरा तारखेला पत्र लिहित आहे ना तुम्ही मग आम्ही असं असं आयोजित केलं आहे असं अशी वाक्यरचना तिथं आली पाहिजे स्पर्धा मग कधी आहे स्पर्धा ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे तर त्यांनी काय दिलं आहे वीस ऑगस्ट मग स्व स्पर्धा वीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी आहे म्हणजे यात विषयाला काय स्पर्धा आहे ते कळलं ती स्पर्धा कधी आहे हे पण कळलं आहे आणि पुढं काय म्हटलंय बघा स्पर्धा वीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी आहे व त्याच दिवशी दुपारी चार वाजता पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला आहे इथं केलेला आहे वगैरे असं आपल्या बोलीभाषेत लिहितो तसं लिहायचं नाही म्हणजे आता त्या व्यक्तीला हे कळलं आहे की त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवत आहेत कुठे बोलवत आहेत आदर्श विद्यालय शाळेत कधी बोलवत आहेत वीस ऑगस्टला किती वाजता बोलवत आहेत दुपारी चार वाजता हे सगळं पहिल्या परिच्छेदामध्ये तुमचं आलेलं आहे त्यांनी जे जे काय आपल्याला कृतीत सांगितलं होतं ते ते तुम्ही कव्हर केलं आहे आता परिच्छेद बदलायचा आता आपण थोडंसं त्यांना विनंती करायची आणि ती विनंती कशा पद्धतीने करायची ते आलं आहे या समारंभासाठी आपण अध्यक्ष म्हणून उपस्थित राहावे अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे आपणही अभिनय क्षेत्रातले प्रसिद्ध कलाकार असून नाट्य सिनेमा टी व्ही मालिका यात अभिनय करून उत्तम कलाकार म्हणून नाव लौकिक मिळवला आहे एक कलावंतच दुसऱ्या कलावंताच्या कलेला उत्तम दाद देऊ शकतो म्हणूनच आपणास हे आमंत्रण आम्ही देऊ इच्छितो कशी भाषा वापरली आहे तुम्ही आ तुम्ही उपस्थित राहा असं म्हटलंय का आपण आपण आपली इच्छा व्यक्त केलेली आहे तर ते त्या पद्धतीनं तिथं आलं पाहिजे ही एक विशिष्ट लिहिण्याची एक पद्धत असते या पद्धतीनंच ते पत्र तिथं गेलं पाहिजे आणि आपल्याला साधारण माहिती आहे सुबोध भावे हे नाट्य कलाकार आहेत म्हणून त्या अनुषंगाने आपण ते तिथं टाकलेलं आहे की तुम्ही कसे कलाकार आहात आणि मग ते आपलं वाक्य की तुम्ही एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराला चांगली दाद देऊ शकतो हे आपलं वाक्य आणि मग इच्छितो आमची इच्छा आहे की तुम्ही यावं हं त्यांना आज्ञा करायची नाही आहे तुम्ही उपस्थित राहा खूप मुलं असं लिहितात ती आपण आज्ञा त्यांना देऊ शकत नाही आपण आपली इच्छा व्यक्त करायची ठीक आहे आता पुन्हा परिच्छेद बदललेला आहे आणि काय लिहिलं आहे या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी आपण या स्पर्धेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे ही नम्र विनंती जेव्हा कुठलंही विनंतीपत्र तुम्हाला लिहायला येतं तेव्हा ह्या आणि ह्या पद्धतीनंच आपण विनंती करायची असते ठीक आहे ही नम्र विनंती हे वाक्य तिथं आलंच पाहिजे पुढे आमच्या विनंतीला मान देऊन आपण जरूर याल यात शंकाच नाही मग तुम्ही उपस्थित राहा हे सांगणं कसं वाटतं बघा आणि हे ही भाषा बघा कशी आहे कुठली योग्य वाटेल बरं हं तर त्यामुळं आपण एक थोडंसं त्यांना हक्क गाजवल्यासारखं पण होतं पण प्रेमळ हं आणि म्हणून ते म्हटलेलं आहे की आमच्या विनंतीला मान देऊन आपण जरूर या यात शंकाच नाही पुढं काय सांगितलं पुन्हा पुन्हा एकदा आठवण केली आहे की तो कार्यक्रम कधी आहे काय आहे पारितोषिक वितरण समारंभ दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार वीस रु दुपारी चार वाजता आदर्श विद्यालय पुणे आता तिथं कुठं आहे तर येथील प्रांगणात आयोजित केलं आहे तुम्ही सभागृह पण म्हणू शकता तुम्हाला जे तिथं योग्य वाटेल ते तुम्ही टाकू शकता पण तिथं पुणे तिथं शाळेत आल्यावर कुठं आहे हे त्यांना कळलं पाहिजे म्हणून ते तसं तिथं वाक्य टाकलेलं आहे पुढं म्हटलं आहे आपले कलाक्षेत्रातले अनुभव मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत तेव्हा आपला होकार आम्हास कळवावा व आम्हास उपकृत करावे ही इच्छा किती कमीत कमी शब्दांमध्ये किती व्यवस्थित मांडणी केली आहे तो एक तर तुम्ही विनंती केली तुम्ही उपस्थित राहावं अशी इच्छा व्यक्त केली त्यांना तुम्ही उपस्थित राहालच अशी एक आग्रह केल्यासारखी एक भाषा वापरली आणि उपकृत करावे हे सुद्धा आपल्या विनंतीपत्रामध्ये येतं बरं का यांनी आणखीन एक छान त्याला धार येते हां ते एक छान वाटतं ते पत्र वाचताना ठीक आहे हे सगळं झालं हे सगळं झाल्यावर आपलं आता पत्र इथं संपलेलं आहे मग आपण परत एकदा चेक करायचं आपल्या कृतीमधलं काही राहिलं आहे का आपल्याला काय विचारलं होतं विषय काय दिला होता घेतला आहे आपण घेतला आहे शाडूची मूर्ती बनवणे कुठली शाळा आलं आहे का आलं आहे तारीख आली आहे का वेळ आली आहे का आलं आहे इथं प्रमुख पाहुणे टाकायची गरज आहे का सुहास देशपांडे काहीही गरज नाही ते टाकल्याने आणि न टाकल्याने काही फारसा फरक पडत नाही त्यांनी ते दिलं आहे म्हणून ते तिथं टाकायलाच हवं असं काही नाही पण हे अध्यक्षांचं मात्र सगळं आपण त्यांच्या दृष्टीने लिहायचं आहे ठीक आहे आता इथं आपलं पत्र पूर्ण झालं आहे आता पुन्हा डाव्या हाताला एक ओळ सोडून डाव्या हाताला काय येईल आपला विश्वासू आणि कॉमा करायचा खालच्या ओळीवरती लिहायचं आहे सतीश माने किंवा मा तुम्ही सुनीता माने पण लिहू शकता जे काय तुम्हाला जेंडर वाटते ते तुम्ही लिहू शकता त्याखाली लिहायचं आहे विद्यार्थी प्रतिनिधी त्यांनी म्हटलं आहे तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी आहात नंतर कुठल्या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी आहात आदर्श विद्यालय पुणे आणि मग सगळ्यात खाली न विसरता आपल्याला काय टाकायचं आहे आपला संपर्क थोडक्यात आपला ईमेल आय डी काय दिला आहे त्यांनी ईमेल आय डी आदर्श वन झिरो वन ॲट जीमेल डॉट कॉम आता पुन्हा एकदा सगळं पत्र बघा बरं सगळं योग्य वाटतं आहे का सगळं आपण नीट घेतलं आहे का दिलेल्या तारखा व्यवस्थित घेतल्या आहेत का आपण लिहितोय त्या पत्राची तारीख आपण नीट टाकली आहे का हे सगळं एकदा चेक करायचं आणि साधारण किती ओळींचं हे पत्र होतं आहे उगस लांबण लावली नाही आहे ना आपण कुठं हे पण लक्षात घ्यायचं आणि अशा पद्धतीनं आपण औपचारिक ऑफिशियल लेटर लिहू शकतो ठीक आहे सगळं त्याच्यामध्ये मुद्दे कव्हर झालेले आहेत आपली भाषा अत्यंत आपण औपचारिक वापरलेली आहे आणि तीच इथं अपेक्षित आहे मग लक्षात आलं औपचारिक पत्र आलं जर आपल्याला तर ते कसं लिहायचं ते ठीक आहे ओके बाय